सिरोली माझ्या मग बघा खाली असं बस। नमस्कार, माझं नाव अंकुर लाट, चित्रपटाचा को प्रोड्युसर आहे आणि ह्या चित्रपटात माझं अब्बास नावाचं कॅरेक्टर आहे जो अवयवांचे तस्करी करण्यामध्ये थोडासा त्याचा हातखंड असतो आणि अशा कामांमध्ये तो खूप शातीर दाखवला आहे अशा टाईपचा कॅरेक्टर आहे। हा चित्रपट करताना करावासा वाटला ह्यासाठी कारण आजकालची पिढी सोशल मीडियाच्या आणि कम्प्युटरच्या मोबाईलच्या जास्त आहारी चालले, म्हणजे तो एक प्रकारचा आजारच तयार झाला आहे लोकांमध्ये, मुलांमध्ये स्पेशली, की सडनली एक 12-13 वर्षाचा मुलगा अचानक हातामध्ये मोबाईल घेऊन गेम्स खेळायला, म्हणजे त्याहीपेक्षा कमी पद्धतीने कमी वयाची मुलांच्या हातामध्ये पण मोबाईल दिसायला आला आहे। त्या गोष्टीसाठी खरं तर पॅरेंट्स खूप घाणेरडीरित्या जबाबदार आहेत असं मला वाटतं। मग त्यातून ते सोशल मीडिया संदर्भावर अट्रॅक्ट होतात, वेगवेगळ्या लिंक्स ओपन करून काहीतरी अभद्र असं बघून बिघून वगैरे त्यांच्या डोक्यावरती खूप फार घाणेरडीरित्या परिणाम होतो। आणि हे करत असताना ते मैदानी खेळ, म्हणजे जे पारंपरिक जे खेळ होते वगैरे, ते खेळण्यामागे त्यांचा कल राहत नाही तेवढा, मग ते आहारी जायला लागतात, त्यांना त्या गोष्टीची सवय व्हायला लागते आणि एक प्रकारचं त्यामध्ये ते गुंतून राहतात। ह्या सिनेमाचा विषयही तोच आहे की कॉम्प्युटर आणि मोबाईल सोशल मीडिया ह्याच्या आहारी गेलेल्या एका मुलाचा एक किरदार आहे त्यामध्ये, त्या भोवतीच ही सगळी सिनेमाची स्टोरीज फिरते। फारसं म्हणजे खूप गुंतून राहत होतो, म्हणजे 12-13 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा त्याचा कम्प्युटरशी वगैरे संबंध येतो, घरातल्या एकुलत्या एक वडिलांचा आई वडिलांचा मुलगा असल्याने त्याच्यावरती लक्ष राहत नाही त्यांचं, आणि तो जात असताना करत असताना ते इतका पुढे जातो की त्याला परत रिटर्न येताना खूप त्रास होतो आणि त्याचे साईड इफेक्ट त्याला भविष्यामध्ये भोगावे लागतात। हा विषय करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण हे की हा लोकांना हे कळावं की हे करणं किती आवश्यक आहे, तुम्ही तुमच्या पाल्यावरती, तुमच्या मुलावरती मुलीवरती तुमचं किती प्रमाणात लक्ष असणं आवश्यक आहे हे आम्हाला पॅरेंट्सना वगैरे दाखवून द्यायचं आहे ह्या चित्रपटाच्या मार्फत। कारण लोकांना, पालकांना वाटतं की मुलगा आपला घरामध्ये आहे, हातामध्ये मोबाईल दिला, खेळायला लागला तर कमीत कमी गुंतून राहील कुठल्या गोष्टी, पण तो नेमका काय करतो आहे, नेमका त्या गोष्टीचा तो सदुपयोग कशा पद्धतीने करतो आहे हे त्यांना कळत नाही, हे त्यांना दिसत नाही। आजकाल सोशल मीडियामध्ये आपण बघतो फार चांगल्या पद्धतीने वापरवायला लागला आहे, फार वाईट पद्धतीने वापरवायला लागला आहे, वाईट तर जास्तच प्रमाणात व्हायला लागला आहे आणि त्याचे परिणाम आजकालच्या मुलांवरती पाहायला मिळतात। कारण आजकालची पिढी खूप फॉरवर्ड होत चालली आहे, पूर्वी आई वडिलांचा एखादा ओरडा पण मुलाला सरळ मार्गावर नेण्यास कारणीभूत असायचा, शिक्षकांचा एखादा ओरडा पण मुलगा चांगल्या पद्धतीने कसा पुढे जाईल या गोष्टीसाठी, आज त्या गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही। आज पालक कितीही काही बोलले तर मुलगा सहज त्या गोष्टीवर दुर्लक्ष वगैरे करायला लागला ह्या सगळ्या प्रकारामुळे, त्याच्यावर काही प्रमाणात बंधनं असायला पाहिजे म्हणून हा चित्रपट आम्ही करतो आहे। म्हणजे असं काय नेगेटिव्ह मेसेज वगैरे आम्ही देत नाही आहोत, काही चांगल्या गोष्टीतून काही चांगलं घडावं हाच ह्यामागचा हेतू आहे म्हणून हा चित्रपट करण्याचं आम्ही ठरवलं। मुलांचं संगोपन करण्यामध्ये काही अंशी तरी हा चित्रपट पाहिल्यानंतर हातभार लागेल का? हो अर्थातच, कारण आपण नेमकं मुलांवरती कशा पद्धतीने लक्ष ठेवायला हवं, आपला मुलगा कुठल्या थराला जातोय किंवा काय करतोय, किमान पालकांना ह्या गोष्टीची तरी जाणीव होईल की हे पाहिल्यानंतर की बाबा मी माझ्या मोबाईल मुलाला महागडे फोन्स दिले। हल्ली न्यूजवरती पाहायला मिळतं की सहज किंवा इतर ठिकाणी बघायला मिळतं छोट्या छोट्या मुलाच्या हातामध्ये महागडे सेलफोन्स दिसतात आणि पालकांच्या हातामध्ये छोटे छोटे फोन्स असतात। मला वाटतं हे लाड ते कमी करते, हा चित्रपट पाहिल्यानंतर हे सगळ्या गोष्टीवरती ते विचार करतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं। सेल्फी हा एक जो हे आहे
प्रकार आहे की तोही कधी कधी जीवघेणा ठरतो. आणि आपण अशा काही घटना पाहिलेल्या आहेत की सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ते रेल्वेचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, काही लोक वाहूनही गेलेले चौपाटीवर. तर त्या अशा म्हणजे मोबाईलचे एकंदरीत सगळ्या सगळे परिणाम याच्यामध्ये दिसतील. हो, सगळंच म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती किंवा मोबाईलचा कशा पद्धतीने वापर करताय त्या सगळ्या गोष्टी यावरती दिसून येतील तुम्हाला. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळं दाखवायला लागलं नाही पाहिजे. मला वाटतं पालकांनी थोडंसं जागरूक ह्या बाबतीत राहायला हवं, कारण खूप साऱ्या गोष्टी या समाजात घडत आहेत आणि आपल्याला त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून आपल्याला ते दिसून येत आहेत. मला वाटतं तरीही जर ह्या सगळ्या सांगण्यासाठी जर एखादी फिल्म काढावी लागत असेल ती फार दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं. मग पालकांनी स्वतःहून या गोष्टीवरती विचार करायला हवा की तुम्ही करा, लाड करा, हरकत नाही आहे. तुमचा एकुलता एक मुलगा आहे, हट्ट करतो आहे वगैरे, पण त्या गोष्टीला एखादं प्रकारचं बंधन असलं पाहिजे. तो करत असताना बाबा ते काय पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीचा उपयोग करतो आहे का तो. मी दिलेली वस्तू, आता मी एखादा आयफोन समजा त्याला देतो आहे, त्या मुलाला त्या गोष्टीचं ए बी सी डी काही कळत नसतं, पण तरीही तो गुंतलेला आहे. आज कितीतरी मुलं बघायला मिळतोय, वडील जातात घरी गेला चल मुलगा हट्ट करू नये, हातामध्ये सरळ मोबाईल देतात, गेम खेळतो, तो गेम खेळता खेळता काय ओपन करतोय, कसा काय करतोय, काय काही त्या गोष्टीवर काही देणं घेणं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा चित्रपट आहे. पण लोक पालकांनीही जागरूक असणं आवश्यक आहे त्यासाठी. थँक्यू.